अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषदेच्या नगरसेवकांच्या वतीने नायब तहसीलदार कुंभार यांना निवेदन देण्यात आले। अंध, अपंग, विधवा, शारीरिक आजारांनी ग्रासलेल्या नागरिकांसाठी शासनामार्फत संगाय योजनेच्या सहाय्याने अर्थसहाय्य देण्यात येत असते, परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जमा करताना या दुर्बल घटकांची आर्थिक लूट होत आहे। या घटकांची होणारी आर्थिक लूट थांबवावी व या संगाय अर्जदारांना परिशिष्ट 10 अन्वय दाखले मिळावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली। आज आम्ही जामनेर नगरपालिकेचे नगरसेवक, माजी उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक भगवान व सोनूने आणि एक सामाजिक संस्थेचे सदस्य आमचे फैजी भाई वगैरे आम्ही सगळे आज जामनेर तहसीलला आलेले आहे। आमचा येण्याचा उद्देश असा आहे की शासनाने, राज्य आणि केंद्र शासनाने जे समाजातले गरीब आणि दुर्बल घटक आहे, अंध, अपंग, विधवा, निराधार, परित्यक्त्या आणि दुर्धर आजार वगैरेने जे ग्रासलेले लोक आहे त्यांना त्यांचं जीवन स्वावलंबीपणे जगता यावा, त्यांना कोणापुढे कोणा परिवाराच्या सदस्यांवर अवलंबून न राहता, कोणापुढे भीक न मागता, हात ना पसरवता, त्यांना एक स्वाभिमानाने एक चांगला जीवन जगता यावा याच्यासाठी शासनाने एक योजना सुरू केलेली आहे, संगायो संजय गांधी निराधार योजनेमार्फत। याच्यामध्ये विविध योजना आहे आणि प्रत्येक योजनेसाठी उत्पन्नाचा एक निकष हा महत्त्वाचा निकष आहे आणि उत्पन्नासाठी उत्पन्नाचा दाखला जोडायचा आहे किंवा तो परिवार दारिद्र्यरेषेखालील आहे याबाबत त्यांना त्या परिवाराचा कुटुंबपत्रक किंवा त्या दाखल्याची प्रत जोडायची आहे। सध्या जामनेर तहसीलमध्ये संजय गांधीमार्फत दर महिन्याला मीटिंग घेतली जात आहे, त्याबद्दल आम्ही कौतुक करतो, अभिनंदन करतो, एक चांगली गोष्ट आहे। परंतु सदर प्रकरण मंजूर करत असताना याच्यामध्ये ऑनलाईन दाखले जोडले जात आहे। सदर ऑनलाईन दाखले मिळण्यासाठी नागरिकांची खूप हैराणी होत आहे। 21,000 रुपयाचा दाखला मिळण्यासाठी जे तलाटी आहेत ते 20 रुपयाचा स्टॅम्प तिकीटपासून तर 100 रुपयाचा ॲफिडेविटपर्यंत प्रतिज्ञापत्र मागितल्याशिवाय दाखले देत नाही या लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी। याच्यामुळे हा खूप जाचक ठरतो आहे, या दुर्बल घटकांना एक मोठा खर्च यामागे लागत आहे। दुसरी गोष्ट, जे सुविधा केंद्र आपल्याकडे आहे ते सुविधा केंद्राची उत्पन्नाच्या दाखल्याची जे फी आहे ते 33 रुपये मात्र ठेवले आहे शासनाने, परंतु 100 रुपयापेक्षा कमीला कोणताही सुविधा केंद्रवाला दाखले देत नसतो। कुठल्याही सुविधा केंद्रामध्ये ठळक समोर सगळ्यांना दिसेल अशा पद्धती दरपत्रक लावलेला नाही आहे। अजून आम्हाला असं म्हणायचं आहे की यापूर्वी तहसीलदार असताना, नायब तहसीलदार संजय गांधीला असताना परिशिष्ट 10 ज्या पद्धतीने परिपत्रकामध्ये नमूद केलेलं आहे, परिपत्रकामध्ये असं नमूद केलं आहे की परिशिष्ट 10 जो आहे या परिशिष्ट 10 अन्वय उत्पन्नाचा दाखला जोडायचा आहे, इतर कुठल्याही नमुन्यात जोडलेला दाखला याला चालणार नाही। हा स्पेशल नमुना परिपत्रकामध्ये शासनाने दिलेला आहे। जर हा परिपत्रकाचा नमुना असताना इतर ऑनलाईन दाखले जोडणे आणि त्यावर त्या लोकांना अतिरिक्त खर्च करणे हा एक मोठा भार पडतो आहे आणि या दुर्बल घटकांसाठी हा अतिरिक्त खर्च जाचक खर्च असा आहे आणि याच्यामुळे नागरिकांना खूप परेशानी होत असते। दाखल्यांसाठी अर्ज करतात, 2-3 दिवसांनी येतात, परत तो प्रकरण नामंजूर झाला म्हणजे यांचा 200 रुपयाचा खर्च वाया जात असतो या गरीब लोकांना। तर आम्ही तहसीलदारांकडे अशी विनंती केली आहे की त्यांनी परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे परिशिष्ट 10 ऑफलाईनप्रमाणे दाखले द्यायचे आहे। ते दाखले कशा पद्धतीने द्यायचे त्याचा पण उल्लेख परिपत्रकात केलेला आहे। 5 रुपयाचा तिकीट लावून अर्जदाराने अर्ज करायचा आहे आणि त्याच्यावर नायब तहसीलदार किंवा यांनी सक्षम अधिकाऱ्यांनी त्या दाखले द्यायचे आहे। आम्ही आज तहसीलदार साहेबांना भेटून विनंती केलेली आहे की त्यांनी या दुर्बल घटकांना एक आर्थिक जाचक असा बोज पडू नये म्हणून ऑफलाईन आणि मोफत दाखले द्यावे अशी आमची आज मागणी आहे। धन्यवाद। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।